टीईटी परीक्षेतील घोटाळ्यांची मालिका ही काही संपायचं नाव घेत नाहीये. आता सायबर पोलिसांच्या तपासामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2019-20 टीईटी परीक्षेमध्ये 284 उमेदवारांना पैसे घेऊन पास करण्यात आलं होतं आणि त्यांना उत्तीर्ण करण्यासाठी चक्क स्वतंत्र यादी तयार करण्यात आली होती आणि ही यादी विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आली होती. या परीक्षेत 16,592 पात्र उमेदवार होते, त्यातील 7,880 उमेदवार अपात्र असल्याचं समोर आलंय. त्या व्यतिरिक्त 284 जणांना पैसे घेऊन पास करण्यात आलं होतं. प्रशासकीय पातळीवर तरी आयएएस सुनील खोडवेकरच टीईटी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचं आतापर्यंतच्या तपासामध्ये समोर आलंय. ब्लॅकलिस्टेड जीएस सॉफ्टवेअर कंपनीला परीक्षा भरतीचं पुन्हा कंत्राट मिळवून देण्यात सुनील खोडवेकरचाच वरदहस्त होता आणि तत्कालीन उपसचिव खोडवेकर हा तुकाराम सुपेचा बॉस होता. तर तुकाराम सुपे हा एकाच वेळी परीक्षा परिषदेचा अध्यक्ष आणि आयुक्त सुद्धा होता. तर 2017-18 सालापासून बिनदिक्कतपणे हा टीईटी घोटाळा सुरू होता. सुनील खोडवेकर सध्या अटकेत असून त्याला कोरोना झाल्यामुळे ससूनमध्ये उपचार सुरू आहे. आमचे प्रतिनिधी पुण्यातून चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेले, थेट जाऊयात. तर चंद्रकांत, हा सगळा टीईटी परीक्षांचा घोटाळा काही संपण्याचं नाव घेत नाहीये, काय आणखी खुलासे झालेत नवनवीन? स्वतः फ्रॉम डे वन आपण हा घोटाळ्याचा फॉलोअप घेतोय. ह्या सायबर पोलिसांनी अतिशय धडाडीने तपास केलाय आतापर्यंत या घोटाळ्याचा, पण आता कुठेतरी मला ब्रेक लागलेला दिसतोय तपासाला. आणि त्याचं मुख्य कारण आहे हा आयएएस भ्रष्ट अधिकारी सुनील खोडवेकर, कारण त्याचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्यांनी आयएएस लॉबी वापरली त्याच्या विरोधात, त्या पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी की तुम्ही, मी आयएएस आहे, तुम्ही मला कसं काय टच करता, तुम्ही आयपीएस आहात, म्हणजे तुम्ही सबऑर्डिनेट आहात, आम्ही, मी सुपेरियर आहे, असं करून आयएएस लॉबीचा दबाव वाढवला पोलिसांवरती. आणि स्वतः आता कोरोनाच्या आडून ससूनमध्ये जाऊन बसलं, त्याचं इंटरोगेशन करायचं पोलिसांना आणि जामिनासाठी तो धडपडतोय. म्हणजे ह्या घोटाळ्यात मला आता कुठेतरी, आतापर्यंत पोलीस निर्भयपणे काम करत होते, पण हा सुनील खोडवेकर भ्रष्ट अधिकारी, आयएएस अधिकारी, हा पोलिसांवर दबाव आणताना दिसतोय क्लिअर कट. तपास अधिकारी सीपींना बोलून घेतलं मुख्य सचिवांनी, तुम्ही आयएएसला कसं काय अटक केली या घोटाळ्यात, याचा अर्थ उघड उघड ह्या घोटाळ्यामध्ये आता आयपीएस विरुद्ध आयएएस असं मला कुठेतरी चित्र निर्माण होताना दिसतंय. हे चुकीचं आहे. जो कोणी असेल त्याला अटक झाली असेल, त्यांनी घोटाळे केले असेल, तर त्याला कारवाई झालीच पाहिजे. पण इथं आयएएस लॉबी कुठेतरी आता सक्रिय होताना दिसते, या सुनील खोडवेकरला वाचवताना दिसत नाही. याचा हा एक कारमाना नाही, कारनामा नाही. या सुनील खोडवेकर हा परभणीला झेडपीसी होता, तेव्हा यांनी परस्पर शौचालयाचा, शासनाचा 3 कोटीचा निधी परस्पर आपल्या नातेवाईकाच्या नावावर ट्रान्सफर केला होता विना टेंडर, आणि एकही संडास बांधला नाही. त्या घोटाळ्याचा फॉलोअप तिथले बाबाजानी दुरानी आमदार, त्यांनी थेट विधानसभेपर्यंत नेला, आवाज उठवला, प्रश्न उपस्थित, तरी या खोडवेकरवर कुठली कारवाई झाली नाही, फक्त तात्पुरतं निलंबन झालं. मग ह्या खोडवेकरला नेमकं वाचवतंय कोण प्रशासकीय पातळीवर, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळं आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री ह्या खोडवेकरला वाचवण्यापासून पोलिसांची सुटका करणार का, म्हणजे पोलिसांना अभय देणार का ह्या खोडवेकरच्या विरोधात कारवाई करताना, हे आपल्याला पाहायचं आहे. कारण खोडवेकर खरं तर 3 दिवसापूर्वी त्याला अटक झाली, पण अटक झाल्याला एक कोरोनाचं कारण दाखवून तो ससूनला जाऊन ऍडमिट झाला. पोलिसांना अजून त्याचं इंटरोगेशन करू दिलं गेलेलं नाही, हेच वाचतोय. आणि वरनं धमक्या दिल्या जातात अधिकाऱ्यांना, तुम्हाला आम्ही बघून घेऊ, आम्ही आयएएस आहोत, तुम्ही आयपीएस आहात, अशा प्रकारचा जर दबाव होत असेल तर या आघाडी सरकारने तात्काळ हस्तक्षेप केला पाहिजे अशा, कारण हा घोटाळा आजचा नाही, 3 वर्षापूर्वीचा. हजारो मुलांचं नुकसान झालं याच्यात, शिक्षकांचं, करोडो रुपये गोळा केले त्या अधिकाऱ्यांनी, मग यांना का वाचवलं जातं, कोण वाचवलं जातं, कोण वाचवतंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि या खोडवेकरला त्याची चौकशी झालीच पाहिजे अशी आता मागणी विद्यार्थ्यांकडनं होते. श्वेता, बरं, चंद्रकांत, आणि गेल्या 2-3 वर्ष विद्यार्थ्यांनी खूप त्रास सहन केलेला आहे या परीक्षा घोटाळ्यांचा, अनेकांचं नुकसान झालं. आता यापुढे तरी व्यवस्थित आणि पारदर्शक अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहेत की नाही? आता ते प्रशासकीय पातळीवर सुरू झालेलं आहे, अजून आता ते टीसीएसला कंत्राट दिलंय, ते प्रशासकीय पातळीवर होईल. पण मुळात मुद्दा असा आहे, ह्या घोटाळ्याचा तपास आतापर्यंत निर्भयपणे सुरू असताना आता का अडथळे आणले जात आहेत त्याच्यामध्ये आयएएस लॉबीकडनं, हा खरा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. जर आयएएस लॉबी मुख्य सचिवामार्फत पोलिसांवर दबाव आणत असेल तर हे
पूर्णपणे चुकीचा आहे आणि हे थांबलं पाहिजे, हा हस्तक्षेप थांबला पाहिजे, नाहीतर अन्यथा यापुढे पोलीस अशा मोठमोठ्या घोटाळ्यांमध्ये कारवाई करताना कसरतील। जी जी, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीसाठी।